कित्येक दिवसापासून मला महाराष्ट्रातल्या MBA प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज व फोन येतात आहे. आपल्या सर्वांना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने यावेळेस किती मोठ्या प्रकारचं गैरफायदा आणि गैरसोय या विद्यार्थ्यांच्या MBA प्रवेशामध्ये काढली आहे. जवळपास आपल्या सर्वांना माहिती असेल की हा ऑगस्टचा महिना चालू आहे, ऑगस्टचा महिना संपत आला आहे आणि अजूनपर्यंत MBA ची प्रवेशाची पहिली यादी सुद्धा या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अजून निघालेली नाही आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल आणि मीही शिकलो आहे, मलाही माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून ऑगस्ट महिन्यामध्ये MBA चे क्लासेस सुद्धा कॉलेजमध्ये चालू होऊन जातात आणि यावर्षी या BJP च्या शासनाअंतर्गत या महाराष्ट्रामध्ये अजून पहिली यादी सुद्धा MBA ची लागली नाही आहे. याचं कारण म्हणजे असं की 2 महिन्या अगोदर या शासनाने पहिली यादी CET च्या माध्यमातून लावायचा प्रयत्न केला, या लोकांनी CET चे प्रवेश घेतले, त्या यानंतर अचानक यांनी SAR म्हणून एक नवीन प्रवेश प्रणाली या सर्व प्रक्रियेमध्ये आणली, त्यानंतर परत या लोकांनी ती SAR ही प्रवेश प्रक्रिया बंद केली आणि परत CET च्या माध्यमातून यांनी प्रवेश घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर यांनी परत एक यादी आता जुलैमध्ये पहिली यादी त्यामध्ये MBA च्या विद्यार्थ्यांसाठी लावली, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आणि काही कॉलेजेसनी सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेतली आणि ही प्रवेश प्रक्रिया बंद करायचा प्रयत्न केला. ही प्रवेश प्रक्रिया बंद सुद्धा झाली. आता जवळपास कुठलीच यादी, कुठल्याच प्रकारची पहिली यादी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये MBA च्या विद्यार्थ्यांसाठी लागलेली नाहीये. गेली तारीख होती कोर्टाची 14 ऑगस्ट, आता पुढची कोर्टची तारीख आली 28 ऑगस्ट. आता 28 तारखेला कोर्टाची जी काही हिअरिंग असेल ती होणार आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये MBA ची प्रवेश प्रक्रिया चालू केली जाणार आहे. म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान या राज्यामध्ये या भाजपच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. मला असं वाटतं की जवळपास 30,000 ते 50,000 विद्यार्थ्यांना या भोंगळ कारभाराचा फटका बसणार आहे. मला अनेक विद्यार्थ्यांचे फोन असे सुद्धा येत आहेत की त्यांच्या नोकऱ्यांवर, काही विद्यार्थ्यांनी नोकऱ्या सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सोडल्या आहेत. MBA च्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षासाठी इंटर्नशिप मिळाली जाते. जवळपास कॉलेजमध्ये जेव्हा कुठली कंपनी जाते तेव्हा ते फर्स्ट इयरमध्ये इंटर्नशिप आणि सेकंड इयरसाठी प्लेसमेंट घ्यायचं काम करते. आत्ता सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट द्यायचं काम त्या कंपन्यांनी चालू केलंय. म्हणजे या वर्षी जवळपास 30,000 ते 40,000 विद्यार्थी नोकऱ्यांपासून MBA चे वंचित राहणार आहेत आणि याचे जबाबदार फक्त महाराष्ट्र राज्याचं BJP सरकार आहे. या आम्ही या सर्व विद्यार्थ्यांसाठी NSUI च्या माध्यमातून सोमवारी आमचे मुंबईचे सर्व पदाधिकारी, मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी मंत्रालयात जाऊन संबंधित सचिवांना भेटणार आहेत आणि हा प्रकार लवकरात लवकर सोडवावा याची विनंती करणार आहे. सोमवारी महाराष्ट्रातले आमचे सर्व 36 ते 36 जिल्हा अध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहेत, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष द्यावं. जवळपास मी सुद्धा सोमवारी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन पत्र पाठवणार आहे, बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण सर्वांनी यामध्ये लक्ष घालावं आणि जे 30,000 विद्यार्थी जे त्रस्त आहेत, ज्या या गोष्टीमुळे ज्यांना चिंतेमध्ये पडलेले आहेत, त्यांचा आपण तोडगा काढावा आणि त्यांना समाधान मिळून द्यावं. एवढंच मी बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.